आज मुंबईमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या निवासस्थानी शिवसैनिक शिरले आणि असं म्हटलं जात आहे की हा एक प्रकारचा हल्ला होता. खरं म्हणजे मला एक गोष्ट समजत नाही की कोणीतरी हनुमान चालीसा म्हणतोय तर त्याच्यावर एवढा राडा कशा करता. मुळातच भारतीय जनता पक्षाचं कोणाच्याही घरावर आंदोलन करण्याला आमचा विरोध आहे, कोणाच्याही घरी आंदोलन करू नये. पण कोणीतरी जाऊन हनुमान चालीसा म्हणताय म्हटल्यानंतर इतकी माणसं जमा करायची, तिथे काही हल्ला तर करायला कोणी जाणार नव्हतं. मला तर हे समजतच नाही की रवी राणा आणि नवनीत राणा यांना राष्ट्रीय नेते बनवण्याचा काहीतरी विडा उचलला आहे का शिवसेनेने. ते गेले असते, एखाद्या कोपऱ्यात उभे राहिले असते, हनुमान चालीसा म्हटले असतं, परत गेले असते, कोणी दखलही घेतली नसती. परंतु इतकी माणसं तिथे जमा करायची, येणाऱ्या जाणाऱ्यावर हल्ले करायचे, त्यांच्या घरावर माणसं जमा करायची, कोणती बुद्धी आहे हे तर माझ्या लक्षात येत नाही. मला असं वाटतं की कदाचित शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटतं की असं केल्यामुळे काहीतरी त्यांना फार मोठी सहानुभूती वगैरे मिळणार आहे. मला असं वाटतं की अशी काही सहानुभूती वगैरे मिळण्याचं काही कारण नाही आहे. त्यामुळे एकूणच ह्याची जी हाताळणी शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पोलिसांनी गृह विभागाने केली आहे ही अतिशय चुकीची आहे आणि जे काही चाललेलं आहे ते अतिशय चुकीचं चाललं. गृहमंत्री म्हणतात की राष्ट्रपती शासन लावण्याचा डाव आहे, राष्ट्रपती शासन लावण्याचा डाव आहे असं वाटतंय का? ते पोलिसांना हाताशी धरूनच सगळं चाललेलं आहे. काल मोहित कंबोज यांच्यावर झालेला हल्ला, 400-500 माणसं एका माणसाच्या अंगावर जातात, पोलिसांची मदत आहे म्हणूनच जात आहेत, त्यांना माहिती आहे. आणि त्याच्यानंतर तर आलेले स्टेटमेंट त्याही पेक्षा हास्यास्पद आहे. कोणी म्हणाला ते तलवार घेऊन होते, कोणी म्हणाला ते बंदूक घेऊन होते, कोणी म्हणालं त्यांच्याकडे ऍसिड होतं. म्हणजे हल्ला तर केलाच, पण त्या हल्ल्यानंतर त्यांच्यावरच केसेस कशा टाकायच्या याची तयारी यांनी केली. पण यांच्या दुर्दैवाने मोहित कंबोज जिथनं निघाले तिथपासनं तर जिथे हल्ला झाला तिथपर्यंत सगळीकडे CCTV आहे. त्याच्यामुळे कुठनं ते गेले, कुठे हल्ला झाला हे सगळं कॅप्चर झालेलं आहे. आता मुंबई पोलीसकडे आमचं लक्ष आहे की मुंबई पोलीस हे दबावाला बळी पडून या ठिकाणी कारवाई करतात की मुंबई पोलिसांचा जो नाव लौकिक आहे त्याप्रमाणे ते कारवाई करतात. पण हे खरंच आहे की ही सगळी जी काही या ठिकाणी दंडुकेशाही चालली आहे किंवा हे जे काही या ठिकाणी सत्तेचा माज आहे हा पोलिसांच्या भरोश्यावरचा माज आहे. राष्ट्रपती शासन लावण्यासाठी केलं जात आहे असं म्हणतात गृहमंत्री. राष्ट्रपती शासन लावण्यासाठी असं आहे, गृहमंत्र्यांनाही माहिती आहे की राष्ट्रपती शासन कधी लागतं. मी वारंवार एकच गोष्ट सांगतो की सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न जे करतात ना जनतेला समजत नाही का? खरं म्हणजे त्यांना या गोष्टीचा कमीपणा वाटला पाहिजे की ते गृहमंत्री असताना अशा प्रकारची परिस्थिती चाललेली आहे. गृहमंत्रालयाचे 12 वाजले आहेत. आज तुम्ही ऑर्डर काढता, उद्या त्या ऑर्डरही थांबवता. पूर्वीच्या गृहमंत्र्याच्या काळात तर एवढा मोठा स्कॅम होतो की ते आता जेलमध्ये गेलेले आहेत. गृहमंत्रालयाचे अक्षरशः राष्ट्रवादीने 12 वाजवले आहेत, या सरकारने 12 वाजवले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं अपयश लपवण्याकरता मग हे राष्ट्रपती शासन लावणार, हे ते लावणार, हे लावणार, या सगळ्या सहानुभूती मिळवण्याचे जे काही यांचे प्रकार आहेत ते जनतेला देखील समजतात. सर, राणा दंपती भाजप स्पॉन्सर्ड घोरा ऐसा बोल रहे शिवसेना और राष्ट्रपती राजवट की भी बात. देखिए, पहली बात तो ये है कि जब इनसे कोई चीज संभली नहीं जाती तो ऐसी सारी चीजों को बीजेपी स्पॉन्सर्ड बोलते हैं, अपनी नाकामी छिपाने का प्रयास करते. फिर तो समझ में नहीं आता वो राणा पति और पत्नी दो लोग क्या कहा उन्होंने, हम जाके हनुमान चालीसा बोलेंगे. अगर जाने देते किसी कोने में जाके हनुमान चालीसा बोलते, घर जाते न कोई न्यूज बनती न कोई उसका कोई इम्पैक्ट होता. किंतु मुझे समझ में नहीं आता है इतने लोग जमा करना. मानो वो कोई हल्ला करने के लिए आ रहे, हमला करने के लिए आ रहे, इस प्रकार से इतने लोग जमा करना, इधर जमा करना, उधर जमा करना, इतना ही नहीं रास्ते पर जाने वाले सभी लोगों के ऊपर हमले करना, ये कौन सी राजनीति है? मुझे तो ऐसा लगता है कि शिवसेना को अब राणा पति पत्नी को शायद राष्ट्रीय नेता बनाना है, इसलिए ये सारी चीजें उनके माध्यम से यहाँ पर चल रही है. बहुत बचकाने तरीके से इसको जो हैंडल किया जा रहा है ना, इसको बचकाने से ज्यादा कुछ नहीं कहा जा सकता. देखिए, राष्ट्रपति शासन कब लगता है
ये गृहमंत्री को ठीक से मालूम है और मुझे ऐसा लगता है कि केवल सिंपथी प्राप्त करने के लिए, सहानुभूति प्राप्त करने के लिए और अपनी नाकामी छिपाने के लिए इस प्रकार के स्टेटमेंट वो देते हैं। उन्होंने इस बात को देखना चाहिए कि उनके राज्य में क्या चल रहा है। ट्रांसफर स्कैम में एक गृहमंत्री जेल में, वापिस ट्रांसफर हो रहे, उसको वापिस स्थगिति आ रही है, रोज कानून व्यवस्था लचर हो रही है और ऐसे समय उसकी ओर ध्यान देने की जगह ये जिस प्रकार के स्टेटमेंट देते हैं, इसमें से ध्यान में आता है ये जब बौखला जाते हैं तो इस प्रकार के स्टेटमेंट दिए जाते हैं। सत्तेच्या पलीकडे गेलो आहोत अशा पद्धतीचं शिवसेनेची भूमिका किंवा हे चॅलेंज जे संजय राऊत, सात जन्म शिवसेनेला कोणी चॅलेंज करू शकतो? पहिली गोष्ट तर अशी आहे, संजय राऊतांना विचारतो कोण आहे, कोण विचारत आहे, काय त्यांचा वजूद काय संजय राऊतांचा? संजय राऊत तर उद्या हे म्हणू शकतात, अमेरिकेच्या राष्ट्रपतीला मी घाबरत नाही, अमेरिकेचा राष्ट्रपती त्यांना हुंकतो का, संजय राऊत कोण आहे त्यांना माहिती आहे का? त्यामुळे हे असे रोजचे स्टेटमेंट देऊन हे असल्या प्रकारचे कागदी लोक हे काही राजकारणात काही फार परिवर्तन करू शकत नाही। संजय राऊतांना आम्ही गांभीर्याने घेत नाही, त्यांचा पक्ष गांभीर्याने घेत नाही आणि खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की ते सौजन्याची वगैरे भाषा करतात। आम्ही सौजन्य होतं कधी तुमच्याकडे? ज्या प्रकारे तुम्ही मीडियासमोर बोलताय, तुमची वक्तव्य घरामध्ये परिवारासोबत बसून ऐकता येत नाही, त्यामुळे हे शिवराय लोक आहेत, त्यांचा काय संबंध आहे, राजकारणी थोडी आहेत। दर्शनाला गेलो होते आज त्याच्याबद्दल, तुम्ही चक्क याला हे लावलेलं कपाळाला गडचुल्ला दर्शनाला गेले होते, पुष्कर महत्वाचं आहे विदर्भ तेलंगणा मध्य महाराष्ट्रासाठी मध्य भारतासाठी, काय सांगणार? असं आहे की गडचिरोलीमध्ये दर 12 वर्षांनी पुष्कर कुंभ मेळा होतो, प्राणहिता नदीवर महाराष्ट्रातनं, तेलंगणातनं आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातनं खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि एक फार मोठा कुंभमेळ्याचा सोहळा असतो। त्या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्याकरता मी गेलो होतो, त्या ठिकाणी नदीमध्ये जाऊन आंघोळ केली जाते, दर्शन घेतलं जातं, मी त्या ठिकाणी जे काही दर्शन घ्यायचं घेतलं, विशेषतः तिथेच कालेश्वराचं मंदिर आहे, ते तेलंगणामध्ये येतं। हे कालेश्वराचं मंदिर एक फार मोठं शिवतीर्थ मानलं जातं, शिवलिंग मानलं जातं, त्या ठिकाणी विशेषतः 3 नद्यांचा संगम आहे आणि असं मानलं जातं की ही जागा मोक्षदायिनी अशा प्रकारची जागा आहे, त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये एक फार मोठं महत्व या कालेश्वराच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याही ठिकाणी जाऊन तिथलं दर्शन मी घेतलेलं आहे। एक हा जो काही दक्षिणेतला महाकुंभ आहे, या दक्षिणेतल्या महाकुंभामध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेट होण्याकरता मी गेलो। थँक्यू।